नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देऊ नये, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनची मागणी. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर होणार कारवाई. देशभरातील विविध शहरांमध्ये होणार रोड शो, ऊर्जा मंत्री पटेल यांची माहिती. आणि पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना, महिलेचा जागीच मृत्यू. आता बातम्या सविस्तराने. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही, मात्र ओबीसीमध्ये समाविष्ट करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने मांडली आहे. मागासवर्गीय आयोगातील सदस्यांमध्ये बहुसंख्य सदस्य मराठा समाजातील आहेत. ज्या संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले त्या संस्थेपैकी एक संस्था ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून इतर मराठा समाजाशीही संबंधित आहे. त्यांनी आतापर्यंत मागासवर्गीयांसाठी कोणतेही काम केले नाही असे सांगत आरक्षणासाठी जो आयोग गठीत केला आहे त्या आयोगावरच एबीसी फाउंडेशन काही प्रश्न उपस्थित करत आहेत. त्या अहवालानं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो काही प्रश्न निर्माण केलेला आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी जी काही पुढे आलेली आहे मराठा समाजामधून, तर एक ओबीसी समाजाचा आणि ओबीसी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला आमचा विरोध नाही, परंतु मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये. नंबर एक, ओबीसींच्या कोट्यातून जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसींना कुठल्याही प्रकारे सिक्युरिटी राहणार नाही आणि सगळं आरक्षण जे काही ओबीसींच्या वाट्याने येईल ते सगळं आरक्षण मराठा समाज घेऊन जाईल अशी भीती ओबीसींना आहे, हे या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट की ज्या आयोगानं मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास चढवलेलं आहे तर त्या आयोगानं 16-4 नुसार मराठा समाजाची आर्थिक किंवा राजकीय प्रतिनिधित्वाची जी काही भूमिका आहे महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये याची काय तपासणी केली हा आमचा सगळ्यात मोठा सगळ्यात प्रश्न आहे. कारण सगळीकडे जर बघितलं झेडपीपासून नगरपालिकेपासून नगर ग्रामपंचायतीपासून विधानसभा विधान परिषदेपर्यंत जर गेलं तर सगळीकडे मराठा समाजाला त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं आम्हाला आयोगाच्या ज्या शिफारसी ज्या आलेल्या त्या शिफारसी मान्य नाहीत. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून स्वतंत्र प्रवर्ग करावा, राज्यघटनेमध्ये त्यासाठी संशोधन करावं आणि त्यांना स्वतंत्र प्रवर्ग म्हणून आरक्षण द्यावं. त्या आरक्षणासाठी आम्ही स्वतः त्यासाठी समर्थन करण्यासाठी तयार आहोत. 50% कॅप जी आहे ती कॅप वाढवावी आणि मराठ्यांना एक स्वतंत्र घर द्यावं, त्या घरामध्ये मराठ्यांना जे आरक्षण घ्यायचं ते घ्यावं, ही भूमिका आम्ही या सगळ्या संघटनांच्या वतीने मांडत आहोत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील हा एक भाग असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र आता सुरू झाली आहे, त्यामुळे कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्यांची आता खैर नाही. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. या कारवाई दरम्यान 2 दिवसात 36 जणांवर कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेच्या 8 प्रभागातील पथकांकडून ही कारवाई शहरभर सुरू आहे. थुंकण्यासोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघवी किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जातोय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 150 रुपये, रस्त्यांवर दुर्गंधी करणे 180 रुपये, उघड्यावर लघवी करणे 200 रुपये, उघड्यावर शौच करणे 500 रुपये असा दंड केला जातोय. दंड न भरल्यास पोलिसात तक्रार दिली जाऊ शकते. नागरिक आणि व्यावसायिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की आपला व्यवसायाचा परिसर स्वच्छ ठेवा. नागरिकांनी सुद्धा प्लास्टिक आणि रस्त्यावर थुंकू नये, घाण करू नये या बाबतीत, आणि व्यावसायिकांनी 2 डबे ठेवून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक दुकानदारांना आणि प्रत्येक पानटपरी धारकांना आम्ही तसं पत्र दिलं होतं की आपण आपल्या प्रिमायसेस स्वच्छ ठेवा, कचरा रस्त्यावर टाकू नका. रस्त्यावर थुंकण्यासंदर्भात आम्ही तसं न्यूजपेपरमध्ये निवेदन दिलं होतं की या प्रकारे दंड केला जाईल, तसं नागरिकांपर्यंत पोहोचलं होतं. या कारवाईमुळे गुटखा तंबाखू खाणाऱ्यांसाठी एक चांगलाच धडा शिकवण्याचं काम सुरू झालंय आणि या कारवाईचं सामान्यांकडनं सुद्धा स्वागत केलं जात आहे. तर ज्यांच्यावर ही कारवाई केली आहे ते देखील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करत आहेत. ऍक्च्युली हा चांगला उपक्रम आहे पालिकेचा की अशा लोकांवर कारवाई होणं आवश्यक आहे, परंतु ही कारवाई आणखी कडक करावी आणि शहर अधिकाधिक स्वच्छ व्हावे यासाठी पालिकेने लक्ष द्यायला हवे. मला आज रस्त्यावर थुंकल्यामुळे माझ्यावरनं महापालिकेने दंड घेतल्यामुळे आपण अशी चूक परत करू नये, हे आमची नम्र विनंती.
स्वच्छतेचे धडे देण्यासाठी अशी कारवाई प्रत्येक परिसरात होणं गरजेचं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत रस्ते आणि परिसर स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होतीये. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गुजरात सरकारतर्फे 18 ते 20 जानेवारी दरम्यान गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात या 9व्या द्वैवार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने देशभरातील विविध शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जात असल्याची माहिती पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी गुजरातमध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून विविध उद्योगांसाठी आखलेली धोरणे आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे शक्य झालेली गुंतवणूक याबाबत माहिती देण्यात आली आहे. गुजरात राज्यात कौशल्य विकासासाठी पायाभूत सोयी आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी गुजरात सरकार जगातल्या नामवंत कंपन्यांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कौशल्य विकासातून गुजरातमधील कामगार अधिक कुशल आणि सक्षम झाल्याचं मत गुजरातचे ऊर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी व्यक्त केलं आहे. हम यहां पे महाराष्ट्र के अंदर पुणे आए हैं इन्वाइटिंग द ऑल इंडस्ट्रीज ऑफ पुणे द सर्विस सेक्टर ऑफ द सिटी कि भी अगर इफ यू वांट टू मेक एनी इन्वेस्टमेंट्स और इवन इफ यू वांट टू अट्रैक्ट इन्वेस्टमेंट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र दोनों चीज़ें आप हमारे वाले को भी यहाँ पे ला सकते हो आप भी वहाँ पे आ सकते हो और वाइब्रेंट 2019 में ये अपॉर्चुनिटी अच्छी है सो द पॉलिसीज ऑफ आवर गवर्नमेंट ऑफ गुजरात द इंफ्रास्ट्रक्चर व्हाट वी हैव और रादर व्हाट वी आर गिविंग एट द मोमेंट विल ऑलवेज बी वेरी वेरी हेल्पफुल. आता एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव शेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी वय 34 या महिलेवर गोळीबार करण्यात आलाय. चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान 2 तरुण दुचाकीवरून पॅशन आणि स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील ज्ञानदीप या इमारतीत घुसले. त्यावेळी एकता ब्रिजेश भाटी आणि त्यांची पत्नी घरात बसली होती. यानंतर 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी दरवाजा उघडताच महिलेच्या छाताडावर गोळ्या झाडल्या आणि त्यांनी तिथून पोबारा केलाय. पोलीस स्टेशन चंदननगरच्या हद्दीमध्ये एकता पार्क भागामध्ये राहत्या घरामध्ये 37 वर्षीय महिला एकता ब्रिजेश भाटी यांच्यावर आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान फायरिंग झालं. त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भीमा कोरेगाव क्रांती दिनानिमित्त भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद पुण्यामध्ये येत असून त्यानिमित्ताने 30 डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भीम आर्मी संघटनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी दिली आहे. भीमा कोरेगाव या क्रांती दिनाच्या निमित्तानं यावर्षी भीम आर्मी पुणे जिल्हा शहर शाखेच्या वतीनं भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचं आयोजन 30 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आलेलं आहे. या भीमा कोरेगाव महासभा जी आहे, संघर्ष महासभा, याच्यासाठी भीम आर्मीचे नेते ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद तथा रावण हे या पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अमोलजी मिटकरी, त्याचप्रमाणे इतिहासतज्ञ सरफराज शेख हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. भीम आर्मीचे नेते देशभरातील उपस्थित राहणार आहेत. त्या दुसऱ्या दिवशी 31 तारखेला पुणे विद्यापीठामध्ये चंद्रशेखर रावण यांच्या उपस्थितीमध्ये संवाद आंबेडकरी तरुणाईशी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी आणि तरुण मुलांशी ते संवाद करणारे, परिवर्तनाच्या चळवळीबाबत चर्चा करणारे. संगीत, नाटक, वक्तृत्व, चित्रपट, वादन अशा अनेक ललित कलांमध्ये रमणाऱ्या पुलना विद्यार्थी दशेतच व्यंगचित्र काढण्याचा छंद लागला होता. मात्र आपल्याला व्यंगचित्रकार होता आलं नाही अशी खंत त्याने अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली असली तरी एकूणच समांतर ललित कलांच्या विकासांविषयी पुलनच्या मनात तळमळ होती अशी भावना मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली आहे. बालगंधर्व कला दालनात आयोजित पुलंकित रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री द फडणवीस बोलत होते. त्यांना पहिल्यापासून जाणार की शब्दाबरोबर मजकुराबरोबर चित्र असायला हवी, हे पहिलं जर रुजवलं असेल तर किर्लोस्कर मासिकाने रुजवलं. म्हणून त्यांची जन्मशताब्दी जर त्यावेळा आम्ही सर्व टेमनी आम्ही काही मंडळी त्यामध्ये होतो, त्यावेळी संपादन झाला 90 साली. त्यावेळा सर्व त्यावेळच्या मराठी व्यंगचित्रकारांनी जेवढी चित्र मिळाली तेवढी सगळी एकत्र केली, प्रदर्शनं केली, इथल्या साहित्य संमेलनात आम्ही साजरे केलं आणि महाराष्ट्रभर फिरवलं. हे कोणाला माहिती नसेल तर तर अशा स्वरूपाचे दुसरे चित्रकार संपादक म्हणजे भास्कर ठाकरे मार्मीचे, की ज्यामुळे व्यंगचित्रकारांना एक व्यासपीठ मिळालं. आणि चित्रासामध्ये आपण मी ज्या ज्यावर व्यंगचित्र मानतो तेव्हा चित्र हे अभिप्रेत आहे, चित्रकलेच्या पायाम चित्रकला ही आत्मा आहे त्या कार्याच्या. म्हणजे जेव्हा शब्द चित्रांची भाषा ज्या आपण म्हणतो तेव्हा ते रेखाचित्र सतत प्रथम येतं. पुलं आणि पुलांच्या लेखनातील पात्रे या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत. बालगंधर्व कला दालनात येत्या 25 तारखेपर्यंत रसिकांना या प्रदर्शनाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे. जनता वसाहतीतील कालव्यात बुडत असलेल्या एका महिलेस अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजू लावून वाचवलंय. दुपारी 1 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडलाय. कालव्यामधून जनता वसाहतीमध्ये राहणारी 30 वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिलं. त्याचवेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्या सुरू झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवान विनायक माळी यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवलेत. मंगलाष्टकांचे सूर राधेकृष्ण गोपाल कृष्णाचा अखंड जयघोष, वधूवरांवर अक्षदा आणि पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती आणि तुलसी वृंदावन डोक्यावर घेऊन काढलेली वरात अशा थाटामाटात पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह सोहळा पार पडलाय. निमित्त होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 126व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसी विवाह सोहळ्याचा. या ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. यावर्षी शास्त्री यांनी तुलसी विवाह सोहळ्याचं पौराहित्य केले. सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झालाय. चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलंय. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरून महिलांनी मोठ्या संख्येने यावेळी सहभाग नोंदवलाय. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये आणखीन एका संघटनेची भर पडली आहे. ही संघटना आहे तयार पोळ्या किंवा चपात्या पुरवणाऱ्या व्यावसायिकांची. पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा हे या संघटनेचं कार्यक्षेत्र असून आतापर्यंत 125 व्यावसायिक या संघटनेत सहभागी झाले आहेत आणि याच चपाती संघटनेची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे. पुणे परिसरात पोळ्या तयार करणारे 200 हून अधिक व्यावसायिक आहेत. त्यांच्यामार्फत दररोज 30 ते 35 लाख पोळ्या तयार केल्या जातात. हिंजवडी आयटी पार्क, तळेगाव, भोसरी तसेच रांजणगाव MIDC, खराडी, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध हॉटेल, केटर्स या ठिकाणी त्या वितरित केल्या जातात. या पोळ्या तयार करणारे सर्व व्यावसायिक संघटनेत यावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एकमेकांचं नुकसान करायचं नाही असा ठराव पहिल्याच बैठकीत घेण्यात आलाय. आपापसातील स्पर्धा, पाडापाडीचं राजकारण, त्यातून होणारा संघर्ष आणि सरतेशेवटी सर्वांचंच नुकसान या गोष्टी टाळण्यासाठी संघटना स्थापनेचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतलाय. सपाती मागं नाही गहू, आता आम्हाला लोकमतचा गहू घेतला एमपी जातो तो आम्हाला 26-28 रुपये किलोप्रमाणे मिळतो आणि त्याच्यानंतर तो गहू आम्ही शॉर्टेज करतो. इथं आल्यानंतर तो दळणाला गिरणीवर चक्कीवर नेले पर किलोला 4 रुपये घेतात. तिथून आल्यानंतर मग आम्ही ते लेडीजला बनवायला देतो. तर बनवत असताना त्याचा गॅसचा खर्च 100 चपातीला 22 रुपये खर्च गॅसचाच येतो, प्लस मजुरी, लेडीजची मजुरी आली त्याच्यामध्ये. तेल आलं, तेलाचा डब्बा आता 1250-1260 झालेला आहे. पहिला तो 1100-1000 रुपयाला मिळत होता. गॅसचे पण 1550 रुपये आम्हाला द्यावे लागतात आणि प्लस एवढं इथंच न थांबता आम्हाला ते कंपनीपर्यंत ट्रान्सपोर्टचा खर्च हा आमचाच असतो. कंपनीपर्यंत जबाबदारी आमची किंवा कंपनीला पुढं कॅन्टीन आहे, केटरिंग्सवाले आहेत, अशांना पोस्ट करायची जबाबदारी ती आमचीच आहे. तर पूर्ण खर्च झाला तर आम्हाला 1.70 रुपये ते 1.80 रुपये असा खर्च येतो पर चपाती मागं. कंपन्यांना पोळ्या तयार करण्याच्या व्यवसायिकांची गरज वाटू लागली आहे. ती पूर्ण करण्यासाठी अनेक जण या व्यवसायात उतरले आणि एकत्र येऊन संस्था उभारली असल्याचं संस्थेच्या महिलांकडनं सांगण्यात आलंय. चपातीचे व्यवसायाची सुरुवातच मागच्या 40-45 वर्षात, म्हणजे चपाती, घरातली चपाती व्यावसायिक स्वरूपात 40-45 वर्षापासून आली आणि आज उद्योगजगतामध्ये चपातीची प्रचंड मागणीमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवीन नवीन उद्योजक चपाती व्यवसायात येतात आणि चपाती व्यवसायात उद्योजकांची पडणारी भर यामुळं काय होईल आहे की चुकीची स्पर्धा सुरू झालेली. चुकीची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या व्यावसायिकांचा लाभ, व्यावसायिकाकडून कमी भावात चपाती घेण्याची स्पर्धा हे कंपनीवाले, केटरर्सवाले करतात आणि चपाती व्यावसायिक आहे हा एकटा पडलेला आहे. आर्थिकदृष्ट्या त्याची भयंकर पिळवणूक चालू आहे. त्याचं वेळेवर पेमेंट दिलं जात नाही, त्याला योग्य भाव दिला जात नाही आणि त्याची सर्व दृष्टीनं कुचंबना होती आणि या सर्वातून सर्वांच्या मनात एक धग होती किंवा आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि या भावनेतून सर्वजण अगदी उत्स्फूर्तपणे एकत्र आले आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये या प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ निम्म्याच्या वर 1 महिन्याच्या आतमध्ये अगदी स्वयंस्फूर्तीने उद्योजक या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. समाजातील सगळ्या प्रवाहाशी एकरूप होऊन सृजनशीलपणे वावरणारं पु ल देशपांडे यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या चांगुलपणाला प्रज्ञा प्रतिभेची जोड होती. मराठी माणसाच्या कलेची आनंद निधाने त्यांनी जोपासली आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. पु ल परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित पुलोत्सवात देणी पुलंचे या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात दिनकर गांगल, रामचंद्र देखणे, प्राध्यापक मिलिंद जोशी, ज्योती सुभाष सहभागी होते. तिशीच्या आत पुलंनी तुकाराम हे नाटक लिहिलं यावरून संत साहित्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी लक्षात येते. पुलंची विविध रूपे आपल्या समोर येतात पण मी त्यांच्याकडे एक तत्वज्ञ म्हणून बघतो अशा शब्दात रामचंद्र देखणे यांनी पु लविषयी असणाऱ्या भावना व्यक्त केल्यात. मराठीत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सध्या चित्रपट येत आहेत. असाच एक सामाजिक विषयाला आधार देणारा घर होतं मेनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये अभिनेत्री अलका कुबल, पल्लवी जोशी आणि मोहन जोशी हे मुख्य भूमिकेत आहेत. यामधील कथा ही सध्याच्या मिटूच्या वादावर आधारलेली आहे. या चित्रपटाविषयी कलाकारांनी अधिक माहिती दिली, पाहूयात. नाही, पदार्पण नेहमी सातत्याने काम करतेच आहे. आता काही नाही आहे, फक्त आता मी कंटाळले होते त्या भूमिकांना, चुजी राहते आणि थोड्या चांगल्या भूमिका आल्या तर करते. त्यातलीच ही भूमिका आहे की नेहमीसारखी रडूबाईची भूमिका ही नाही आहे. एक वेंधळी आहे की काम करताना, की आपण म्हणू एखाद्या बावळट असतं, एखादी बाई काम करत असते पण तिला तेवढं हे नसतं आणि ती व्यक्त होत नसते, अशा पद्धतीची ही व्यक्तिरेखा आहे. आणि हळूहळू तिच्या आयुष्यात जी वर्षा नावाची तिची सखी येते, अविनाश नारकर, जे बरोबर तिच्या कलीग असतात शाळेमध्ये, ते तिला एक कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतात आणि तिलाही आपल्यातला हा बदल जाणवतो आणि ती कशा पद्धतीने त्याला फेस करते अशी ही कॅरेक्टर आहे. वर्षा नावाची तशीच मी आहे, तशीच भूमिका आहे. आजच्या युगातली मुलगी आहे ती, वेल कॉन्फिडेंट आहे. आणि वसुंधरा जी आहे आमच्या अलकाताईंनी म्हणजे भूमिका केली आहे. खूप खूप स्वीट आहेत त्या, पण त्यांना असं व्यक्त होता येत नाही आहे आयुष्यामध्ये. खूप केलेलं आहे त्यांनी आयुष्यात, खूप काम वगैरे वगैरे वगैरे, जेवढं करायला पाहिजे तेवढं केलं पाहिजे, पण स्वतःचं स्थान काय आहे आपलं ते निर्माण करणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये जरासं त्यांचं थोडंसं हे होत आहे. बाकी मग थोडंसं पुश लागतो ना कधी कधी माणसाला, आपल्यालाही लागतो तसं त्यांनाही लागतो. तर मग मी त्यांच्या माझी आणि त्यांची मैत्री होते, याच एका ऑपोजिट्स अट्रॅक्ट म्हणतात तसं आम्ही दोघंही एकमेकींचे छान फ्रेंड्स होतो आणि मी त्यांना
त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकवत असते, आणि यु नो मग कशी मी त्यांच्या आयुष्यामध्ये सामील होते आणि मग पुढे काय काय घडतं तो सगळा प्रवास. मी टू सध्या सोशल मीडियावर जे वादळ उठलेलं आहे मी टूचं, त्याला आधार देणारा हा चित्रपट आहे, तर त्या एकंदरीत कथेचं त्या चित्रपटाचं सार काय? मला मी टूबद्दल सरांनी जे सांगितलं तेच, पण माझं असं ऑनेस्ट मत आहे की मी टू हे खरंच खूप चांगलं आहे जे आजकाल जे होत आहे, आणि आय थिंक दिस इज द राईट टाईम टू स्पीक. सो ज्या ज्या मुली येऊन बोलत आहेत मला सगळ्यांबद्दल खरंच खूप रिस्पेक्ट आहे की एवढं म्हणजे एवढं बोलणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि टचवूड माझ्या बाबतीत असं काही झालं नाही आहे, मला जर आता 17 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये पण मला असं कधीच अनुभव आलेला नाही आहे, पण ज्यांना ज्यांना जो आलेला आहे अनफॉर्च्युनेटली आणि ज्या आत्ता बोलत आहेत, आणि मला असं वाटतं की हे फार आधी व्हायला हवं होतं, थोडंसं उशिरा झालं पण झालं आहे ते चांगलंच आहे. मराठी हिंदीसोबतच श्रीलंकन साऊथ इंडियन असे देखील फिल्म करत आहे, तर एकंदरीत त्या दृष्टिकोनातून मराठी हिंदीकडे पाहताना काय वाटतं? मला मराठी नेहमीच जवळची आहे, म्हणजे मी मराठीला कधीच विसरू शकत नाही, तिकडे गेल्यानंतरही मी मराठीला खूप मिस करत असते. सो तिथे गेल्यानंतरसुद्धा मराठी हे मराठीच असतं, म्हणजे आपलेपणा असतो, आपल्या घरी काम करताना आपल्याला कसं वाटतं. चित्रपटाच्या दृष्टिकोनातून दोघांमध्ये जर त्या चित्रपटामध्ये पाहिलं आणि यांच्याकडे पाहिलं तर काय फरक शक्यतो जाणून? मला ॲक्च्युली कसं आहे कोणामध्ये काही फरक वाटत नाही, कारण काम हार्डवर्क सगळीकडे इक्वली करावंच लागतं, तुम्हाला एक परफॉर्मर म्हणून सगळीकडे इक्वलीच द्यावं लागतं, दोन्हीकडे सेमच करायचं असतं. घर होतं मेणाचं हा चित्रपट प्रदर्शित होते, काय सांगशील प्रेक्षकांना? प्लीज बघा, आणि मला माहिती की अलकाताईंचे खूप फॅन्स असतील, त्यांच्यामुळे तरी लोक मला बघतील. सो डू वॉच, थँक्यू सो मच. वडगाव शेरी येथे गोळीबाराची घटना ताजी असतानाच कोंडव्याजवळील येवलेवाडी येथे दुपारी 2 सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात सराफ दुकानातील कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देऊ नये, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनची मागणी. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये ही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर होणार कारवाई. देशभरातील विविध शहरांमध्ये होणार रोड शो, ऊर्जा मंत्री पटेल यांची माहिती. आणि पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना, महिलेचा जागीच मृत्यू. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.